नंदुरबार येथील जिल्हा परिषदेतील कृषी विभागाचा कारभार मनमानी व एकतर्फीपणाचा आहे. संबंधित कॅफो हे मर्जीतील लोकांच्याच कामे करतात, त्यांच्याच आधारावर जिल्हा परिषदेच्या गाडा चालवतात की काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. बिरसा मुंडाचे पैसे सहाही तालुक्यात दिले जातात. 15 दिवसात हे पैसे देणे बंधनकारक असताना नंदुरबार येथील जिल्हा परिषदेतील कृषी विभागाचा कारभार मनमानी व एकतर्फीपणाचा आहे. संबंधित कॅफो हे मर्जीतील लोकांचेच कामे करतात, त्यांच्याच आधारावर जिल्हा परिषदेच्या गाडा चालवतो की काय. बिरसा मुंडाचे पैसे सहाही तालुक्यात दिले जातात. 15 दिवसात हे पैसे देणे बंधनकारक असताना महिना उलटूनही ते मिळत नाही. या संदर्भात लोकलेखा समितीत गेलो तर त्यांच्यावर निलंबनाची कुराडच कोसळणार, असा खणखणीत इशारा अक्कलकुवा कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या दालनात काम चुकावर कॅफोला दिला आहे. यावेळी त्यांनी चांगलाच समाचार घेऊन राडाच केला. अक्कलकुवा विभागाचे कृषी अधिकारी सुरवंशी हे अचानक जिल्हा परिषदेत अवतरल्याने सर्वत्र संशय कल्लोळ निर्माण झाला. संबंधित विभाग प्रमुखाला धारेवर धरत त्यांनी चांगलेच रणकंदन माजविले. अनेक विषयांचा लेखाजोखा त्यांनी वस्तुस्थितीला धरून मांडला. ऑडिट बाबत सीईओ साहेबांचा मुद्दा चांगला आहे, परंतु कॅफोच्या हलगर्जीपणामुळे लोकांना पैसे मिळत नाहीत. नियमानुसार 15 दिवसांच्या आत विहिरींचे पेमेंट काढले जाते, परंतु कॅफो हे माझ्याशी वैयक्तिक खुन्नस काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेमेंट का जमा होत नाही असे विचारले तर म्हणे कॅशियर नाही. 2-2 कॅशियर असूनही पैसे मिळत नाही हे कितपत योग्य आहे. लोकांचे चेक काढण्याच्या वेळेस कॅशियर नसतो व स्वतःच्या कामाच्या वेळेस कॅशियरला घरी बोलावून चेक लिहिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. सीईओ साहेबांचे कॅफो ऐकत नाही तर तुमच्या आमच्याचेच काय ऐकणार, असा प्रश्न यावेळी सुरवंशी यांनी उपस्थित केला. त्यांच्या शब्दांच्या फेरी झडत असताना जिल्हा परिषदेचा माहोल अगदी सुन्न झाला होता. एकूणच जिल्हा परिषदेचा कारभार यामुळे पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांच्या फाईली या ठिकाणी आल्या होत्या. आदरणीय सीओ साहेबांनी क्लिअर कॅफो साहेबांना बोलून सांगितलं की आपण तालुक्याला बिरसा मुंडाचे पैसे देत असतो, तालुक्याला बिरसा मुंडाचे पैसे देतो तर 6 तालुके आहेत, 6 तालुक्यांना तपासणी होते, 6 ऑडिट होतात, 6 ऑडिटचे मुद्दे वाढतात, त्याच्यापेक्षा आपण असं करू की जिल्ह्याला खर्च करू. जिल्ह्याला खर्च केला म्हणजे एकच ऑडिट होईल आणि एक ऑडिट झालं म्हणजे मुद्द्यांची कमी होईल आणि त्रास कमी होईल. हा सीओ साहेबांचा उद्देश खूप चांगला होता, परंतु आदरणीय कॅफो साहेब मला वाटतं हे त्याच्या विरोधातले आहेत. त्यांनी वेळोवेळी तिथं सुद्धा नकार दिला मीटिंगमध्ये. ज्यावेळेस आमचे सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे सगळे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी कॅफो साहेबांना भेटले आणि सीओ साहेबांना भेटले सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये. सीओ साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की यांचे पेमेंट फक्त यांचे सर्टिफिकेट आले तर इमिजिएट दाखल करा एडीओचे आल्यानंतर, मग त्यावेळेस यांनी आक्षेप घेतला होता की साहेब ते असं आहे तसं आहे मला पैसे सोडावे लागतात. मग त्यावेळेस सीओ सर बोलले की कॅफो साहेब तुम्ही फक्त डिस्बर्समेंट ऑफिसर आहात, जबाबदारी ही अकाउंटची पास करायची पासिंग ऑफिसरची असते, जर अफरातफर झाली तर जबाबदार हा पासिंग ऑफिसर असतो, त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे सर्टिफिकेट लागतं ते त्यांच्याकडनं घ्या. 19 तारखेला ह्याच कॅबिनमध्ये बसलो आम्ही आणि नमुना फायनल केला. नमुना 19 तारखेचा फायनल झाल्यानंतर सर्व पीएफ इथंच होती. नमुना दिल्यानंतर सुद्धा आज 28 तारीख आली साहेब, पण कोणीही कुठल्याही प्रकारचा चेक काढलेला नव्हता. काल परवा सोमवारी मग परत त्यांनी सांगितलं की असं असं एक सर्टिफिकेट पाहिजे की नवापूर तालुक्याचं ह्या लोकांना आधीची जी काही बिलं दिली असतील त्या एमबीए सादर करा. मग आम्ही सांगितलं सर आम्ही काय मूर्ख नाही आहेत, आमचा अधिकारी इथे होते लिहितो काय डोळे झाकून लिहित नाही आहे. वी आर दी ड्रॉईंग ऑफिसर पासिंग ऑफिसर, पासिंग ऑफिसर रेकॉर्डिंग करतोय तो लिहितोय, तो काय डोळे झाकून लिहित नाही, जबाबदारी त्याची फिक्स आहे. उद्या काय झालं चुकीचं त्याने अफआयआर केला तर त्याच्यावर कारवाई होईल, तुमच्यावर होणार नाही, तुम्ही घाबरायचं कारण नाही. सीओनी पण तुम्हाला क्लिअर केलं आहे, सर्टिफिकेट दिले सगळं दिले ज्यात लिहिले की जबाबदारी आमची आहे, असं लिहून सुद्धा जर तुम्ही असा प्रकार करत असाल तर चुकीचं आहे. तरी सुद्धा आम्ही नमुना बनवून दिला, प्रमाणपत्र बनवून दिलं. सोमवारी मंगळवारी दुपारी 3 वाजता साहेब इथं आले लाटे साहेब, त्यांनी प्रमाणपत्र दिलं. आज बुधवार गुरुवार शुक्रवार येऊन गेलाय, तरी सुद्धा त्यांनी चेक रेडी केला नाही. परंतु ते जर वैयक्तिक घेत असतील आणि नाहक माझ्यामुळे त्रास करत असतील तर माझी सीओ सरांना विनंती आहे की माझा जो पदभार आहे तो काढून घ्यावा, जो पण असेल तालुक्याचा असेल जिल्ह्याचा असेल तो काढून घ्यावा आणि लोकांना न्याय द्यावा. कारण लोक अशा लोकांमुळे अशा निष्काळजी अप्रामाणिक अधिकाऱ्यामुळे जर लोक भरडले जात असेल लोकांना त्रास होत असेल तर हे कितपत योग्य आहे.